नमस्कार, ज्येष्ठ गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या षष्टब्दीपूर्तीनिमित्त एक आनंददायी सोहळा 2 जुलै 2022 रोजी पार पडला. या सोहळ्याला जे उपस्थित राहू शकले नाहीत अशा खूप जणांनी समारंभाची छायाचित्रे बघण्यास उपलब्ध व्हावीत अशी इच्छा व्यक्त केल्यामुळे कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांची व चाहत्यांची काही छायाचित्रे इथे देत आहोत. उपस्थित सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. कार्यक्रमाची सुरुवात सौ वैशाली मोहिते यांनी आणलेल्या 60 दिव्यांच्या औक्षणाने झाली आणि औक्षण केले सौ अनिता निफाडकर, सौ अबोली मिश्रा, सौ कल्याणी सराफ आणि सौ वैशाली मोहिते यांनी. कार्यक्रमास आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय कुळेकर सर यांचा सत्कार करताना निफाडकर गौरव समितीचे अध्यक्ष अविनाश सांगोलेकर. प्रमुख पाहुणे राजा दीक्षित यांचा सत्कार करताना निफाडकर गौरव समितीचे सल्लागार राजेंद्र शहा. प्रमुख पाहुणे उल्हासदादा पवार यांचा सत्कार करताना निफाडकर गौरव ग्रंथाचे संपादक मनोहर सोनवणे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सौ स्नेहल दामले. प्रदीप निफाडकर यांचा पुणेरी पगडी घालून सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना मानपत्र देण्यात आले. सौ निफाडकर यांचा साडी व शेला देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गझलकारांना उपयोगी असणाऱ्या गझल गौरव या ग्रंथाचे डॉक्टर राजा दीक्षित यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची होती ते डॉक्टर मंगेश कश्यप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश सांगोलेकर यांनी समारंभामागची कल्पना विशद केली. सल्लागार या नात्याने व गझल यात्रेतला सोबती म्हणून राजेंद्र शहा यांनी काही आठवणी जागवल्या. गौरव ग्रंथाचे संपादक कवी मनोहर सोनवणे यांनी ग्रंथातील लेखांचे महत्व विस्तृतपणे मांडले. सत्काराला कृतज्ञतापूर्वक प्रदीप निफाडकर यांनी उत्तर दिले. नेहमी सभा गाजविणारे रसिक राज उल्हासदादा पवार यांनी खुसखुशीत भाषण केले. विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजा दीक्षित यांनी प्रदीप निफाडकर यांच्याशी असलेल्या स्नेहाचा आवर्जून उल्लेख केला. अध्यक्षस्थानी असलेल्या श्री विजय कोळेकर यांचे भाषण ऐकताना अध्यक्षीय भाषण कसे असावे याचा प्रत्यय आला. या कार्यक्रमास नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर तसेच फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य वसंतराव वाघ आणि इस्रोचे सुरेश नाईक उपस्थित होते. प्रेक्षकांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यातील काही श्री वसौ संभाजी मोहिते, श्री वसौ आनंद सराफ, श्री वसौ पासलकर, सौ सोळेकर, श्याम भुरके, दीपक करंदीकर, रविप्रकाश कुलकर्णी, विजय शेंडगे, दीपक म्हस्के, शिरीष कुलकर्णी, विलास कुळेकर, श्याम वाघ, प्राचार्य अनंत गोसावी, काकासाहेब मोहिते, गोपाळ आवटी, श्रीवसव मंगेश कुलकर्णी, अबोली व अजय मिश्रा, श्रीविद्या प्रकाशनचे अवधूत जोशी. यावेळी माननीय विजय कुळेकर यांच्या हस्ते काही सत्कार करण्यात आले. मानपत्राचे वाचन करणारे अनिल आठलेकर, गौरव ग्रंथाचे मुद्रित शोधन करणारे संदीप तापकीर, गौरव ग्रंथाच्या प्रकाशनाची बाजू सांभाळणारे नितीन हिरवे, गौरव ग्रंथाचा लेआउट करणारे संतोष कोंढेकर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या स्नेहल दामले, गौरव समितीचे सल्लागार प्रदीप मोनोत यांचा सत्कार करताना मंगेश कश्यप, राजेंद्र शहा यांचा सत्कार करताना मनोहर सोनवणे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चाफ्याच्या फुलांची भेट देऊन वातावरण सुगंधित करणारे आनंद सराफ व कल्याणी सराफ, नाशिकहून खास आलेले प्रवीण व वैशाली बिडवे, डोंबिवलीहून आलेले श्री व सौ गणेश कुराडे, आळेफाटा येथून सहकुटुंब आलेले उपसरपंच विजय कुराडे, साताऱ्यात कुणाचाही सत्कार कंदीपेढ्यांचा हार घालून केला जातो तसाच डॉक्टर श्याम कळसकर यांनी केला. शहाद्यावरून इतिहासतज्ज्ञ डॉक्टर पुष्कर शास्त्री जातीने आले होते. भोपाळच्या डॉक्टर यादवराव गावले यांच्या शुभेच्छा घेऊन आली त्यांची मेहुणी
सोनाली व तिचा पती, शिरूरचे प्राचार्य काकासाहेब मोहिते व वैशाली मोहिते, निफाडकर यांचा शिष्य पोपट खारतोडे यांनी अतिशय सुंदर असे पेंटिंग दिले. सौ सुरेखा पिटके आठवले. विश्वकर्मा पब्लिकेशनचे सीईओ विशाल सोनी, मनोहर सोनवणे, मंगेश कश्यप, संदीप तापकीर, धनंजय तडवळकर, मनोहर सोनवणे, यशराज कुऱ्हाडे, अविनाश सांगोलेकर, विजय कुऱ्हाडे, पोपट खारतोडे, नितीन हिरवे, श्याम वाघ, मॉडर्न कॉलेजचे माजी प्राचार्य डॉक्टर अनंत गोसावी, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाषचंद्र डांगे, श्री वसव राजेंद्र वाघ, दीपक म्हस्के, समिंदर घोंगचे, श्री वसव भाई आगवणे, स्नेहल दामले, माधवी व मंगेश कुलकर्णी, विजय शेंडगे, धनंजय तडवळकर, लेख जावई, अबोली व अजय सह. या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करणारे धनंजय तडवळकर यांनी आभार मानले. धन्यवाद.